नमस्कार. गेल्या 6 महिन्यात सोन्याच्या आणि चांदीच्या बाजारामध्ये तुफानी तेजी आलेली आहे. सोनं जवळजवळ 75,000 प्रति तोळा तर चांदी 97,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलेले आहे. अशा सोन्याच्या वाढती किमतीमध्ये जर तुम्हाला समजलं की सोनं आता 28,000 प्रति तोळा मिळणार आहे तर तुम्ही किती सोनं घेऊ शकता? कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग संपूर्ण बातमी पाहूया. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबायला 2 ते 3 सेकंड लागतील. सबस्क्राईब बटन दाबा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. दरवाढीचे कारण काय आहे सोन्याच्या बाजारामध्ये ते जाणून घेऊया. सर्वात प्रथम जागतिक बँकेचे व्याजदर कमी झाले. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वळवलेला आहे. तर चीनमध्ये सोने आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड होतानाही आपण पाहत आहोत. अनेक देशाच्या मध्यवर्ती केंद्रीय बँका सोन्याचा साठा करून ठेवत आहेत. या सर्व कारणामुळे सोन्याचे भाव आपण सातत्याने वाढताना पाहत आहोत. आता सोने कशा प्रकारे तुम्हाला 28,000 रुपये प्रति तोळा भेटणार आहे तेही पाहूया. 9 कॅरेट सोनं या ठिकाणी भेटणार आहे. जसं की आपण पाहतो 24 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट या सोन्याच्या किमतीमध्ये फरक असतो. तसंच आता 9 कॅरेटचं सोनं बाजारामध्ये येऊ शकतं व त्यालाही होलमार्क मारून. जसं 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवरती आपण होलमार्कवाले दागिने घेतो. प्रत्येक दुकानदाराकडे आता होलमार्कवाले दागिने भेटतात किंवा आता लोक सर्वात प्रथम विचारतात की हे होलमार्कवाले दागिने असले तरच आम्हाला द्या, नाहीतर विदाउट होलमार्कवाले दागिने सध्या ग्राहक खरेदीचा कल त्यांचा कमी दिसतो, ग्राहक खरेदी करत नाही. त्यामुळे दुकानदारही होलमार्कवाले दागिने या ठिकाणी घेत आहेत. 9 कॅरेटची सध्याची किंमत किती आहे ते पाहूया. तर 9 कॅरेट सोन्याची किंमत सध्या जवळपास 28,000 रुपये प्रति 10 ग्रॅम म्हणजे प्रति तोळाच्या आसपास आहे. त्यावर ग्राहकांना 3% अतिरिक्त GST, जो की प्रत्येक सोनं घेतलं तरी तुम्हाला काही 22 कॅरेट घेतलं किंवा 24 कॅरेट घेतलं तरी 3% GST हा भरावा लागतो. जर 9 कॅरेट सोन्याच्या हॉलमार्किंगला मान्यता मिळाली तर ग्राहकांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मंगळवारी BIS ज्या अधिकारी आहेत जे होलमार्किंगचं काम करतात त्या अधिकाऱ्यांशी मुलाखत घेतली. या दरम्यान 9 कॅरेट सोन्यासाठी होलमार्किंग आणि HUID क्रमांकाबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झालेली आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार IBJA राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता यांनी वाढत्या किमतीचा ग्राहकावरती प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे किमतीत सातत्याने वाढत आहे, ग्राहकांच्या खिशावर त्याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे या विषयावर योग्य तो निर्णय घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे ग्राहकांना जवळजवळ 80,000 रुपये प्रति तोळा खर्च येत आहे, कारण की मेकिंग चार्जेस वेगळे लागत आहेत, नंतर 3% GST लागत आहे. त्यामुळे सोनं जर तुम्ही खरेदी केलं तर 8,000 रुपये प्रति ग्रॅम व 10 ग्रॅमसाठी 1 तोळ्यासाठी 80,000 रुपये ग्राहकांना खरेदी करताना लागत आहेत. व ग्राहकांकडे एवढे पैसे नसताना त्यांना ज्यांना 4 तोळे घ्यायचे आहेत ते 3 तोळे, 2 तोळे, 1 तोळे अशा कमी प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना जर आता 9 कॅरेट सोन्याचं जर गव्हर्नमेंटने परमिशन दिली, होलमार्किंगसाठी परमिशन दिली, HUID क्रमांक दिला तर 28,000 रुपये प्रति तोळ्याप्रमाणे आपल्याला सोनं मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. परमिशन जर तशी भेटली तर चॅनलवरती अपलोड करण्यात येईल. त्यासाठी सबस्क्राईबवालं बटन दाबणं जरुरी आहे. सबस्क्राईबवालं बटन दाबल्यानंतर बेल नोटिफिकेशनचं बटन दाबायला विसरू नका व व्हिडिओला लाईक जरूर करा. धन्यवाद.